राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना टार्गेट करून भाजप सरकार महाविकास आघाडी सरकारला बदनाम करीत आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बस्तानक चौकात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला. तसेच गृहमंत्र्यावर खोटे आरोप करणाऱ्या परमवीर सिंगची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. भाजप सरकार आपलं पाप लपविण्यासाठी कुरघोडीचे राजकारण करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र करीत आहे. इतकेच नव्हे तर परमवीर सिंह यांना हाताशी धरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करीत आहे. परंतु परमवीर सिंह हे भाजपाचे हस्तक असून अशा खोटे आरोप करणाऱ्या परमवीर सिंहची चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बस्तानक चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव भुईकेडकर, तारिक लोखंडवाला, लाला राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे गृहमंत्री या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि यांचं एकच षडयंत्र आहे की या देशातील ज्या भाजपच्या सोडूनचे जे काही सरकार आहेत त्या सरकारला बदनाम करायचं, त्या सरकारला खाली खेचायचं, त्याचे आमदार फोडायचे अशा पद्धतीचं काटकारस्थान या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी करत आहे. महाराष्ट्रात या पद्धतीचं आमदार फोडण्याचा प्रयत्न या लोकांनीच होम विभागातल्या एका अधिकाऱ्याचा उपयोग करून घेतला आणि जेव्हा हे फुटत नाही असं वाटलं तेव्हा या राज्याचे गृहमंत्री आदरणीय अनिल देशमुख साहेब ज्या विदर्भामध्ये जबरदस्त काम करत आहेत, राज्यामध्ये गृह विभागाचं चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था त्यांनी ज्या पद्धतीने उभी केली त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान या राज्याचे पोलीस महासंचालक परमवीर सिंग याला भाजपने हाताशी पकडून हे भाजपचेच हस्तक आहेत आणि त्यांना हाताशी पकडून त्यांचे आरोप केलेत आणि या चुकीचे आरोप केलेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांना सांगितलं गेलं की त्यांच्याशी बैठक केलीत. आदरणीय शरद पवार साहेबांना दिल्लीच्या प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की त्यावेळेला आदरणीय अनिलजी देशमुख साहेब हे करोना आणि आजारी होते, कोणाला भेटले नाही. पण कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हे षडयंत्र घेऊन अनिल देशमुख साहेबांना बदनाम करायचं, महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करायचं आणि सरकार पाळायचं अशा पद्धतीचं षडयंत्र या पद्धतीनं हे भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार ज्या पद्धतीने काम करत आहेत, आम्ही या भारतीय जनता पार्टीचा आणि केंद्र सरकारच्या भाजप समर्थित केंद्र सरकारचा निषेध करतो आणि अशी विनंती करतो राज्य सरकारच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की जे परमवीर सिंग आहेत ज्यांनी खोटे आरोप केले त्या परमवीर सिंगाची चौकशी करा, त्याच्या संपत्तीची चौकशी करा आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा. जो कोणी अशा पद्धतीचा अधिकारी जो भारतीय जनता पार्टीचा हस्तक भरून ज्या पद्धतीने काम करत असेल त्या सगळ्यांवर कार्यवाही केली पाहिजे अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यवतमाळच्या वतीनं आमची तमाम विनंती आहेत. राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राज्याचा सरचिटणीस म्हणून वसंत भुईकेडकर यांच्या, राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सरकारला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करा आणि त्यांना त्यांच्यावर कुठेतरी कठोरात कठोर कार्यवाही करा. ही मागणी आजच्या या खऱ्या अर्थानं आंदोलनाचं कारण आमचं आहे. या आंदोलनामागची भूमिका राज्य सरकारला हाताशी धरून राज्य सरकारला कुठे बदनाम करता येईल याचा एक एक क्षण हे फडणवीस साहेब शोधत आहे. सत्तेची इतकी खुर्ची त्यांना आवडलेली आहे की आता आम्हाला वाटायला लागलं भ्रष्टाचार तुम्हीच केला आणि तुमचे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून आता तुम्ही आमचे एक एक मंत्र आरोप करताय. महाराष्ट्र सोडा, मी यवतमाळचा एक स्थानिक नागरिक म्हणून सांगतो, आज मागच्या सरकारमध्ये यवतमाळ गुंडगिरी वाढली होती, भाजपचे नगरसेवक गुंडे झाले होते, लोकांच्या जमिनीवर जबरदस्ती अतिक्रमण करत चालले होते. महाराष्ट्र सरकार आलं, गृहमंत्री अनिल बाबू झाले, यवतमाळचे SP भुजबळ साहेबांनी ताबडतोब सर्व हे आरोपी एक एक करून लाईनीत जाऊन यांना कामी लावलं. आज यवतमाळ शांत आहे. कुठे भाजपच्या सरकारमध्ये 25-25 खून या यवतमाळने पाहिले, आज यवतमाळ एक खून होत नाही. लोकसुद्धा आज श्वास घेत आहे एक मोकळा आणि आज एकही अवैध धंदा या यवतमाळ सुरू नाही याचं श्रेय फक्त अनिल बाबू देशमुख यांना आहे. आणि अनिल बाबूचा विदर्भातील वाढता प्रभाव
हा फडणवीस साहेबांना कदापि ही मान्य होणार नाही, कारण भाजपच्या ज्या काही सीटा निवडून येत असतील ते फक्त वेगळ्या विदर्भाच्या लोकांना जे चॉकलेट दिलं त्या चॉकलेटच्या भरसावर आल्या। आता अनिल बाबूचं जर प्रस्थ वाढलं आणि इथे राष्ट्रवादी वाढली तर या भाजपला परत शून्यावर यावं लागेल, या भीतीपोटीच हे सगळे आरोप त्यांनी केलेले आहे, हे आम्ही जाहीरपणे सांगतो। जा रहा है ये हमारे माजी मुख्यमंत्री फडणवीस साहब को हजम नहीं हो रहा है, इसीलिए ये पूरी तरह से कल राज्यकर अनिल बाबू देशमुख इनको बदनाम करने की पूरी तरह से साजिश की जा रही है। आज पूरे महाराष्ट्र के अंदर दो नंबर के कारोबार जो ये फडणवीस सरकार ने चालू किए थे, बीजेपी सरकार ने जो शुरू की थी, इसको ये है आघाड़ी महाआघाड़ी सरकार ने पूरी तरह से बंद किया है, इसीलिए ये महाराष्ट्र सरकार को बदनाम करने की पूरी पूरी साजिश है। और इसी के निषेध के लिए आज राष्ट्रवादी कांग्रेस यवतमाल जिले की ओर से ये धरना प्रदर्शन रखा गया था, और हम ये चाहते हैं कि जो भी इस पे अधिकारी मुलविस है, जो भी इसके अंदर में जो यानी बीजेपी को मदद कर रहे हैं, ऐसे लोगों को उनकी चौकसी करनी चाहिए और उनको कड़ी से कड़ी सजा देनी चाहिए।